यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. सोलापुरात जरांगे पाटलांची जाहीर सभा, धाराशिवमध्ये जरांगेंचं जोरदार स्वागत, पंढरपूर मंगळवेढा कुर्डुवाडीतही जरांगे सभा घेणार. राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा, विदर्भ मराठवाड्यामध्ये पारा 35 अंशांपर्यंत तर इतर भागातील तापमानातही मोठी वाढ. राज्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघारी जाण्याची चिन्ह. नाशिकमध्ये टोमॅटोच्या प्रति कॅरेटला 50 ते 70 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी संतापले, उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकऱ्यांना उकिरड्यावर फेकले टोमॅटो. धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातील आलाने गावामध्ये कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली, रोगाचाही प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी हवालदिल. धुळे जिल्ह्यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू, 27 जुलैपासून 171 विक्रेते डेअरी चालकांकडे दुधाची तपासणी, मात्र अद्यापही दूध भेसळ न थांबल्यानं आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी गावामध्ये डेंग्यूचे 24 रुग्ण, डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू, ग्रामपंचायतीने योग्य उपाययोजना केल्या नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. गोंदियामध्ये जलमिशन अंतर्गत 476 कोटींच्या खर्चातून 250 पाण्याच्या टाक्यांचं काम सुरू, मात्र टाकीचं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला 50,000 दंड.